जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीमुळे केळी व मका पिकाचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, तर अनेकांचे संसार देखील उघड्यावर पडले असून सलग तिसऱ्या दिवशी देखील सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातीलच एका गरीब कुटुंबाच्या घरावरील पत्रे उडून सर्व संसार उपयोगी वस्तू पावसात भिजून खराब झाल्या आहेत, तर शासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई करावी अशी मागणी नुकसानग्रस्त नागरिक करत आहेत। माझं नाव गोपाल अशोक धांडे, राहणार फत्तेपूर तालुका, जामनेर जिल्हा, जळगाव। काल झालेल्या अवकाळी पावसामुळे माझ्या शेतातील नुकसान असं झालं आहे की 5000 कुळांचे असे नुकसान झालेलं आहे की माझ्या केळीच्या झाडाला एक पानसुद्धा शिल्लक राहिलेलं नाही। असे त्या शासनाने काही ना काही मदत द्यावी म्हणून पंचनामे त्वरित करण्याचा आदेश सरकारने घ्यावा आणि आम्हाला नुकसान भरपाई मिळवून द्यावी। आणि माझ्या शेतात जे लागवड केली आहे त्या लागवडीला आतापर्यंत 70,000 ते 1,00,000 रुपये खर्च आलेला आहे। आता आणि कपाशी घरात पडून आहे आणि यांना काही ना काही मदत पाहिजे म्हणून आम्ही पंचनामे करण्याचा आग्रह धरला आहे। मी सचिन रमणचंद मंडलेजा, फत्तेपूर तालुका, जामनेर जिल्हा, जळगाव। काल अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे, गारपिटीच्या पावसामुळे आमच्या केळीच्या बागेचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे आणि जवळजवळ 5,000 कोळ असलेला हा आमचा बाग, या बागेला आतापर्यंत आम्हाला 2 ते 2.5 लाखापर्यंत खर्च आलेला आहे। आधीच शेतकऱ्यांचा माल शेतामध्ये घरामध्ये पडून आहे, कापसाला भाव नाही, मक्याला भाव नाही। अशातच हा पाऊस अचानक आला आणि यात जे होत्याचं नवत होऊन गेलं आणि आमची शासनाला प्रशासनाला विनंती आहे की आमच्या नुकसानीची त्वरित दखल घेऊन लवकरात लवकर पंचनामे करावे आणि आम्हाला नुकसान भरपाई शासनाने करून द्यावी अशी मी शासनाला विनंती करतो। मी मयूर विठ्ठल दांडे, राहणार फत्तेपूर तालुका, जामनेर जिल्हा, जळगाव। काल झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारपीटमुळे आमचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। 5,000 कोळाला कमी 2.5 लाख रुपये खर्च लागलेला आहे। इथपर्यंत शासनाने याची तात्काळ मदत करावी। मी पाणीश्वरी राठे, मला प्रधानमंत्री आवास योजना घरकुल मिळालेलं आहे। त्यात आमचं हे कुटुंब आहे, त्या कुटुंबानुसार हे आलेल्या अवकाळी पावसामुळे हे घरात झोपले होते, त्यामुळे एकदमच हवा आली, त्यामुळे हे पत्र माझा संसार उघड्यावर आला आहे। त्यामुळे शासनाने मला मदत करावी, कमीत कमी माझी मुलगी माझी बाकीचं झाले असताना लागू नये म्हणून मी कमीत कमी 1.5 लाखाचं नुकसान झालं आहे। माझं इलेक्ट्रॉनिक वस्तू, टीव्ही, राहिलेल्या वस्तू यांचं नुकसान झालं आहे, तसं कमीत कमी याची दक्षता झाली। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।